आज शिवराज्याभिषेक दिन दरवर्षी रायगडावर मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात शिवराज्याभिषेक दिन साजरा केला जातो पण यावेळी करोना साथीच्या पार्श्वभूमीवर रायगडावर हा दिवस साधेपणाने साजरा करण्यात आला रायगडावर शहाजीराजे छत्रपती यांच्या हस्ते ध्वजपूजन आणि ध्वजारोहण करण्यात आलं त्यानंतर संभाजीराजे छत्रपती आणि शहाजीराजे छत्रपती यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या सिंहासनासमोर राज्याभिषेक करण्यात आला मेघडंबरीतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर सुवर्ण नाण्यांची वृष्टी करून संभाजीराजे छत्रपती यांनी शिवभक्तांना मार्गदर्शन केलं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या निमित्तानं छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केलं आहे रेयतेच्या सुखाचा विचार करणाऱ्या शिवछत्रपतींवर अढळ श्रद्धा ठेवून वाटचाल करण्याचा संकल्प आजच्या दिवशी करूया असं मुख्यमंत्र्यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रात रयतेचं राज्य हिंदवी स्वराज्य स्थापन केलं प्रजासुखी तसंच तरच राजा सुखी या न्यायानं राज्यकारभार केला त्यांनी गाजवलेलं शौर्य केलेला पराक्रम घालून दिलेला राज्यकारभाराचा आदर्श महाराष्ट्राला सदैव प्रेरणा देत मार्गदर्शन करत राहील अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिवराज्याभिषेक दिनानिमित्त आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचं स्मरण करून त्यांना वंदन केलंय राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही शिवराज्याभिषेक दिनानिमित्त आपल्या ट्विटर संदेशात छत्रपतींना अभिवादन केलं आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेल्या राज्याचा पुन्हा सक्षम आणि लोकाभिमुख करण्याचा संकल्प करूया असं शरद पवार यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे अकोल्यात छत्रपती शिवाजी महाराज पार्कमधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याला आमदार अमोल मिटकरी यांनी तुतारीच्या निनादात वंदन करत पुष्पहार घालून वंदन केलं